नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2023 रखडलेला खरीप पीक विमा उद्या या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर उद्यापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते सुद्धा पाहणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर जे काही रखडलेला खरीप पीक विमा आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये जमा झालेला नाही, तर त्यामध्ये नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर आणि अमरावती, तर अशा जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ज्या विमा जमा होणे सुरू होणार आहे, त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, त्यानंतर हे जे काही अपडेट आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, त्याचप्रमाणे बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, अहमदनगर, लातूर, सोलापूर, अकोला, सांगली, नागपूर, सातारा, बुलढाणा, जळगाव, अमरावती, कोल्हापूर, ते असे जे काही जिल्ह्यांचा इथं टोटल समावेश आहे। जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे PM किसानचा उद्या जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये PM किसानचा सुद्धा हप्ता जमा होणार आहे, तर 15वा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा सुद्धा हप्ता जमा होईल। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल।